नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादळ बटके चॅनलवरती. मी आहे रोहित. टायटल बघून तुम्हाला समजलं असेल की हा ब्लॉग कशा बाबतीत आहे. आज आहे 25 मार्च, माझा बड्डे आहे, गुढीपाडवासुद्धा आहे, तर मी तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. बट सगळ्यात इम्पॉर्टंट, कोरोना व्हायरस. येस, कोरोना व्हायरस खूप मोठा प्रॉब्लेम आहे जो आपल्याला वाटत नव्हता आधी. आपण आता ही सिच्युएशन खूप कठीण आहे आपल्या सगळ्यांसाठी. आणि आजपासून 25 तारखेपासून 21 दिवसांचा कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. गरजेचं होतं, बिकॉज आपण तेवढं सिरियसली घेत नव्हतो. 22 तारखेला 1 दिवसाचा कर्फ्यू होता, बट तरीही लोकांनी 5 वाजता थाळ्या वाजवल्या. खूप छान वाटलं. तोपर्यंत एवढं मस्त वाटत होतं की खरंच आपण भारतीय लोक जे आहोत ते एकजूट आहोत. बट त्यानंतर जे झालं, लाईक 5:30-6 नंतर जे झालं, गुजरातमध्ये तर लोक लिटरली गरबा खेळत होते. मी एक मीम बघितलेला आणि त्यामध्ये असं लिहिलेलं, 5 नंतर असं बाहेर पडू नका की इंडियाने वर्ल्ड कप जिंकलाय. आणि मी बोललो, लोक इतकं तर मूर्ख नाही आहेत यार. बट काही वेगळंच चित्र बघायला मिळालं. लोकांनी त्याला पूर्ण घाण करून टाकलं लिटरली. आणि ते काही मूर्ख लोकसुद्धा आहेत जे रस्त्यावरती फिरत होते, म्हणजे गाड्या घेऊन फिरतात, बाईक घेऊन फिरतात. आणि पोलिसांनी त्यांना चांगला धडा शिकवला. बोलायला गेलं ना तर निगेटिव्ह पॉईंट्स खूप आहेत, बट काही पॉझिटिव्ह थिंग्ससुद्धा समोर येत आहेत. जसं की निसर्गामध्ये खूप सारे चेंजेस दिसून आले, लाईक डॉल्फिन्स दिसून आले मुंबईमध्ये. जे आपलं वातावरण आहे, म्हणजे जे प्रदूषित होतं इतके दिवस, ते आता नाही दिसत आहे. परत गर्दी कमी झाली, ट्रॅफिक तर सोडूनच द्या, बट पॉल्युशन जे होतं तेसुद्धा कमी झालं आहे. सो खूप छान वाटतं आहे. बट स्टील हा व्हायरस लवकरात लवकर जाऊ दे. आणि लोकांनी काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे 21 दिवसांमध्ये. इटलीमध्ये जी कंडिशन झाली, इवन आता USA जी कंडिशन आहे, ती खूप विचित्र आहे. आपल्या मित्रांसोबत बोला, आपल्या फॅमिलीसोबत जास्त टाईम स्पेंड करा, ह्या गोष्टी आपण करू शकतो. आणि मुंबईच नाही, खूप ठिकाणी, लाईक माझे डॅड आता अंदमानमध्ये आहे आणि भाऊ जो आहे तो कोलकातामध्ये आहे, तर मग त्या ठिकाणी सुद्धा कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. बट अंदमानमध्ये सुद्धा मला डॅड सांगत होते की कोणीच रस्त्यावरती जास्त फिरत नाहीत. इवन पोलीससुद्धा जास्त स्ट्रिक्ट झाले आहेत तिकडेसुद्धा. बिकॉज जसं की आपण सगळ्यांनी पाहिलं की 5 वाजल्यानंतर ज्या प्रकारे लोकांनी थाळी वाजवली, माझ्या सोसायटीमध्ये सुद्धा लोकांनी खूप छान प्रकारे सेलिब्रेट केलं. सो खूप छान वाटलं सगळ्यांच्या स्टोरीज बघून की खरंच पॉझिटिव्ह एनर्जी आली. बट काही मूर्ख लोकांनी जो सगळा आनंद होता तो घालवून टाकला. म्हणजे लिटरली विचार करा, रस्त्यावर जाऊन ते लोक नाचत होते, गरबा खेळत होते. आय मीन सिरियसली, मला त्या टाईमला असं वाटलं ना की कोरोना व्हायरसवर सुद्धा एक वेळ मेडिसिन निघेल, पण ह्या लोकांच्या स्टुपिडिटीवर नाही. इटलीमध्ये जी हालात झाले ती बघून मला खूप वाईट वाटलं. आणि त्यामुळेच मी ठरवलं, मी माझ्या फ्रेंड्सना लिटरली कॉल केलेला की प्लीज बड्डेला सरप्राईज वगैरे काहीच द्यायला येऊ नका. बिकॉज जी कंडिशन बघतोय ना आपण, ती खूप खराब आहे. बिकॉज आपण ह्या गोष्टीला लाईटली नाही घेऊ शकत. मी सगळ्यांना कॉल करून सांगितलं की प्लीज येऊ नका. एका फ्रेंडला मी लिटरली शिव्या दिल्या आहेत की तू जर आलास तर मी तुला घरात नाही येणार. बिकॉज आपण शिकलेले लोक आहोत आणि आपणच जर असं वागू ना मूर्खपणा, तर मग त्या गोष्टीला अर्थ नाही. लग्न असू दे, वाढदिवस असू दे, किंवा काही असू दे, ह्या गोष्टी नंतरसुद्धा करता येतात. बट तो माणूसच नसेल तर मग समजू शकता तुम्ही काय बोलतोय. मी जेव्हा हे सगळं थांबेल, पूर्णपणे थांबेल ना, तेव्हा मी माझ्या फ्रेंड्सना बोललो आहे आपण तेव्हा सेलिब्रेट करू. सिच्युएशन घडली ही एका मूवीसारखी घडली आहे. बिकॉज मूवीमध्ये, सायफाय मूवीज जे असतात त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी बघत आलो आतापर्यंत. आणि खूप सारी मूवीज असे निघालेसुद्धा आहेत हॉलिवूडमध्ये. बट ही ॲक्च्युअलमध्ये सिच्युएशन येईल असं कोणाला वाटलं नव्हतं की पूर्ण जग बंद राहील. पबजी खेळत असताना सुद्धा मला इंडोनेशियाचा रँडम टीममेट मिळाला. तर मग त्यालासुद्धा मी विचारलं की तिकडे कंडिशन कशी आहे, तर तो बोलला खूप घाणेरडी कंडिशन आहे. आणि तो 14 वर्षाचा मुलगा होता, तो मला सांगत होता की शाळा बिया सगळं बंद आहे, पण त्यांचे असं कधी घडलं नव्हतं, पूर्ण जग कधी बंद राहिलं नव्हतं. बट आता तसं होत आहे. इटलीसाठी खूप घाणेरडं फील झालं. आणि त्यामुळेच मी ठरवलं की केक वगैरे काहीच कट नाही करायचं आहे. बिकॉज सेलिब्रेट करण्याचं खरंच हे रिझन नाही आहे आणि हा टाईमसुद्धा नाही आहे. सगळ्यांनी माझी ही एकच विनंती आहे की जे पण आता हा ब्लॉग बघतायत ना, प्लीज सेफ राहा, स्वतःची काळजी घ्या. खूप विचार केलेला, रेस्टॉरंटची लिस्ट काढून ठेवलेली 1 महिना आधीच की कुठे जायचं आहे, कुठे पार्टी करायची आहे, काय करायचं आहे. बिकॉज गुढीपाडव्याला अर्ध्या लोकांना सुट्ट्या असतात, बट काही लोकांना, माझ्या फ्रेंड्सना नव्हत्या, तर मी त्यांना लिटरली ओरडून ओरडून सांगत होतो की प्लीज सुट्ट्या घ्या, प्लीज सुट्ट्या घ्या मला. बट आता सुट्टी आहे, बट आम्ही लोकं भेटू शकत नाही.
सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. तुम्हाला जर वाटलं तर प्लीज हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा. पुन्हा एकदा भेटूच आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, आणि खूप सारे ब्लॉग्स येणारसुद्धा आहेत जे आम्ही लोकांनी आधी शूट केलेले. सो राम राम, धन्यवाद, आणि भेटूया पुढच्या प्रवासात.